आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणीला ब्रेक लावण्याचा काही प्रश्न आलाच नाही, कारण आम्ही नोव्हेंबरचे पैसे पण ऑक्टोबरमध्येच दिलेले आहेत. आम्ही ॲडव्हान्समध्ये पैसे आमच्या लाडक्या बहिणींना दिले, त्यामुळे आमची नियत साफ आहे, देण्याची आमची वृत्ती आहे. महायुतीचं सरकार पुन्हा राज्यामध्ये येणार याची खात्री विश्वास आम्हाला आहे, कारण 2.25 वर्षामध्ये एकीकडे पायाभूत सुविधांचं एवढं मोठं काम केलं विकासाचं, दुसरीकडे उद्योग आणि तिसरीकडे कल्याणकारी योजना, त्यामुळे 2.25 वर्षामध्ये कधी नव्हे एवढे निर्णय आम्ही घेतले. महायुतीच्या जागा वाटपांच्या संदर्भामध्ये चर्चा होती आणि अतिशय सकारात्मक चर्चा झाली आणि चर्चा अतिशय अंतिम टप्प्यात आहे आणि 1-2 दिवसामध्ये सर्व जागा वाटपांच्या बाबतीमध्ये निर्णय होईल. बैठक आपल्याला माहीत आहे की महायुतीच्या जागा वाटपांच्या संदर्भामध्ये चर्चा होती आणि अतिशय सकारात्मक चर्चा झाली आणि चर्चा अतिशय अंतिम टप्प्यात आहे आणि 1-2 दिवसामध्ये सर्व जागा वाटपांच्या बाबतीमध्ये निर्णय होईल आणि तुम्हाला लवकरच बातमी समजेल. किती जागांबाबत अजूनही गोळ आहे, तो मुंबईत सुटला जाणार की पुन्हा दिल्लीत यावं लागेल? नाही नाही नाही, आता तिढा एवढा जास्त राहिलेलाच नाही आणि काही आवश्यकता भासली तर अमित भाईंशी चर्चा होईल आणि ते तिढा सुटून जाईल. आता अगदी हार्डली एक 25-30, 30-35 जागांवर, त्यामुळे अगदी शेवटच्या टप्प्यात आहे. यादी एकत्रित जाहीर होणार तिन्ही पार्टीच्या महायुतीमध्ये? आता 2 दिवसात हे जागा वाटपांत झालं की यादीच जाहीर. निवडणुकीपूर्वी तुम्ही कामाख्या देवीचं दर्शन घ्यायला जाणार, कधी नेमकं जाणार? कारण ती देवी तुम्हाला कायम आशीर्वाद देईल. मला आसामच्या मुख्यमंत्री महोदयांनी देखील आमंत्रण दिलेलं आहे आणि नक्की मला तिथे कामाख्या देवीचं दर्शन घ्यायला आवडेल. सर, लाडकी बहीण योजना आचारसंहितेमुळे थांबवली अशा पद्धतीची चर्चा काय आहे? लाडक्या बहीण योजनेचा आचारसंहितेमुळे लाडक्या बहीण योजनेला ब्रेक लावलेला आहे, ती थांबवली आहे? नाही, आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणीला ब्रेक लावण्याचा काही प्रश्न आलाच नाही, कारण आम्ही नोव्हेंबरचे पैसे पण ऑक्टोबरमध्येच दिलेले आहेत. आम्ही ॲडव्हान्समध्ये पैसे आमच्या लाडक्या बहिणींना दिले, त्यामुळे आमची नियत साफ आहे, देण्याची आमची वृत्ती आहे आणि आम्ही जो घेतलेला निर्णय तो निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलाच नाही. आमच्या लाडक्या बहिणींना हे पैसे परमनंट कायम मिळाले पाहिजे ही भावना ठेवून आम्ही हा निर्णय घेतला, म्हणून ऑक्टोबरमध्येच आम्ही नोव्हेंबरचे पैसे दिले. निवडणूक लढवायची की पाडायची याचा निर्णय म्हणजे उद्या ॲडव्हान्स पैसे देणारं हे आमचं महायुतीचं सरकार आहे, ॲडव्हान्स घेणार नाही, ॲडव्हान्स देणार. आम्ही आता जसं एक टास्क घेऊन आपण काम करतो की एक टीम वर्क आम्ही करतोय आणि एक टीम म्हणून आम्ही काम करतोय. महायुतीचं सरकार पुन्हा राज्यामध्ये येणार याची खात्री विश्वास आम्हाला आहे, कारण 2.25 वर्षामध्ये एकीकडे पायाभूत सुविधांचं एवढं मोठं काम केलं विकासाचं, दुसरीकडे उद्योग आणि तिसरीकडे कल्याणकारी योजना, त्यामुळे 2.25 वर्षामध्ये कधी नव्हे एवढे निर्णय आम्ही घेतले आणि या कामाची पोचपावती जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिल्याशिवाय राहणार नाही. रद्द केलेले आहे जवळपास, तुम्ही रद्द केलेले जी आर काय वाचताय? तुम्ही जी आर काढलेले जी आर वाचा ना, की आतापर्यंत कमी एवढ्या कालावधीमध्ये माझं तुम्हाला आवाहन आणि विनंती आहे की सरकारने सर्वसामान्यांसाठी घेतलेले जे निर्णय आहेत, जे लाभ आहेत, हे लोकांपर्यंत तुमच्या माध्यमातून पोहोचले तर लाभार्थ्यांची संख्या वाढेल. जी आर काढायला उशीर झाला असं म्हणता येईल? कुठला जी आर, आम्ही वेळेवर सगळे काढले, जी आरचा फायदाही मिळू लागला. पूर्वी देखील लाभ होते, लाभार्थी होते, योजना होत्या, परंतु त्या लोकांना मिळत नव्हत्या, त्या आम्ही मिळवून दिल्या. शासन आपल्या दारीसारखे आम्ही कार्यक्रम केले आणि थेट लाभ लाभार्थ्यांना दिला.